शेतकरी बंधूंनो, शेतीमधलं तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. आधी शेतकरी हा हाताने स्प्रे पंपच्या माध्यमातून स्प्रे करत होता, परंतु आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आता ड्रोनची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत. पिकांच्या व्यवस्थापनामध्ये देखील एक तंत्रज्ञान आलेलं आहे, त्यामध्ये म्हणजे 6BA. 6BAचं नाव तुम्ही कुठेतरी ऐकलेलं असेल, कोणाच्या तोंडून तरी ऐकलेलं असेल, किंवा एखाद्या शेतकऱ्याने वापरलं आहे आणि त्याचा रिझल्ट सांगताना त्यांनी हे नाव सांगितलं असेल, असं कुठं ना कुठं तुम्ही मार्केटमध्ये ऐकलं असेल. किंवा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला 6BA काय आहे याबद्दलची माहिती कळणार आहे, याचं प्रमाण किती आहे आणि हे कोणकोणत्या पिकात आपण वापर करू शकतो. तर शेतकरी बंधूंनो नमस्कार, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 6BA काय आहे आणि ते पिकामध्ये कसं काम करतं याबद्दलची सविस्तर माहिती पाहू. शेतकरी बंधूंनो, शेती ही अडाण्याची राहिलेली नाही आहे, याच्यामध्ये नवनवीन तंत्रज्ञान येत असतात, ते शेतकऱ्यांना स्वतःला अवगत करून घेणं गरजेचं आहे आणि आपल्या शेतीचा डॉक्टर आपण स्वतः होणं गरजेचं आहे, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही आणि जे काही योग्य तंत्रज्ञान आहे, जे काही आपल्या पिकाला आवश्यक आहे, ते आपण वापरून आपल्या पिकाचं व्यवस्थापन आपल्याला स्वतःलाच त्या ठिकाणी करावं लागणार आहे. शेतकरी बंधूंनो, पिकामध्ये अनेक प्रकारचे हार्मोन्सचा वापर त्या ठिकाणी होत असतो, ज्याच्यामध्ये हार्मोन्स म्हणजे मराठीमध्ये आपण याला संप्रेरक असं म्हणतो, हे दोन प्रकारचे असतात. एक नैसर्गिक देखील पीक स्वतः बनवत असतं, किंवा मानवनिर्मित देखील आपण बनवलेले आहेत मार्केटमध्ये भेटतात, ते देखील त्या ठिकाणी पिकामध्ये वापर करू शकतो. आता ही वापरण्याची गरज का पडते, शेतकरी बंधूंनो आपल्या ज्या व्हरायटी असतात पिकाच्या ह्या हायब्रिड असतात, म्हणजे जास्त उत्पादन देणाऱ्या असतात आणि पिकामध्ये जेवढ्या प्रमाणात हार्मोन्सची निर्मिती होण्याची गरज असते तेवढ्या प्रमाणात होत नाहीत, त्याच्यामुळे आपल्याला फवारणीच्या माध्यमातून आपल्याला हार्मोन्सची फवारणी त्या ठिकाणी घ्यावी लागते. तर याच्यामध्ये सायटोकायनिन असेल, ॲप्सिसिक ॲसिड असेल, जिबरलिक ॲसिड असेल, इथिलिन असेल, ऑक्झिन असेल, इंडोलॅसिटिक ॲसिड असेल, हे वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन पिकामध्ये वापरले जातात. याचे नावं बी देखील तुम्ही कुठे ना कुठे तरी ऐकले असतील, परंतु या हार्मोनचा प्रत्येकाचा वेगवेगळा रोल आहे. काही हार्मोन हे वाढीसाठी काम करतात, तर काही हार्मोन हे फुलांचं रूपांतर फळामध्ये करण्यासाठी, फुलांची संख्या वाढण्यासाठी, तर काही हार्मोन हे पिकाचे जे फळं आहेत यांचा आकार वाढण्यासाठी देखील कार्य करतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, ज्यांचा वापर आपण व्यवस्थित त्याची माहिती घेऊन करणं गरजेचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये 6BA हे हार्मोन जे आहे हे पिकामध्ये कशा पद्धतीने कार्य करतं याबद्दलची माहिती पाहू. शेतकरी बंधूंनो 6BA जो लॉंग फॉर्म आहे हा बेन्झिन ॲडेनाईन असं म्हटलं जातं, 6BA म्हणजे 6BA. तर याचे जे फायदे आहेत पिकामध्ये हे आपण सुरुवातीला पाहू. शेतकरी बंधूंनो, आपली एक लाईक पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देत असते, त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा. शेतकरी बंधूंनो, पिकामध्ये अनेक फुलं लागत असतात, परंतु पिकावरती काही जैविक जर ताण आला तर पीक त्यातले काही फुलांची गळ करून टाकते आणि राहिलेल्या फुलांचं रूपांतर हे फळामध्ये होत असतं, परंतु अशामध्ये आपलं खूप मोठं नुकसान त्या ठिकाणी होत असतं. समजा पाऊस कमी झाला, किंवा पाणी आपल्याकडून देण्यास राहिलं, किंवा मग रोग व किडींचा प्रादुर्भाव झाला, तर पिकावरती जैविक ताण त्या ठिकाणी निर्माण होतो आणि हा जैविक ताण जर निर्माण झाला तर पीक त्यातले काही फुलं गळ करत असतात. तर शेतकरी बंधूंनो, ही गळ होऊ नये, आपलं नुकसान होऊ नये यासाठी, पिकावरचा जैविक ताण कमी करण्यासाठी आणि पिकामधील फुलगळ रोखण्यासाठी तुम्ही 6BAचा वापर करू शकता. 6BA असं हार्मोन आहे की पिकामध्ये जे काही फुलं लागलेले आहेत फुलांची संख्या देखील वाढवतं आणि जे काही लागलेले फुलं आहेत त्यांची गळ न होऊ देण्याचं काम त्या ठिकाणी करतं. हा सर्वात महत्त्वाचा रोल पिकामध्ये 6BAचा आहे. फुलगळ होऊ न देण्यासाठी जे काही हार्मोनची गरज असते त्याची पिकामध्ये जर कमतरता असेल तर ती कमतरता भरून काढण्याचं काम 6BA हे हार्मोन करत असतं. आता सर्वात महत्त्वाचा याचा वापर आपण कोणकोणत्या पिकामध्ये करू शकतो, तर जवळपास सर्व पिकांना त्या ठिकाणी फुलं लागतात. आपण जे पण पिकं घेतो त्या ज्या पिकामध्ये फुलं येतात त्यांची गळ होत असते, तर या सर्व पिकांमध्ये तुम्ही याचा वापर करू शकता. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याचं प्रमाण नेमकं किती आहे आणि हे कसं वापरायचं. तर शेतकरी बंधूंनो, एका एकरसाठी फक्त 1 ग्रॅम आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे, 1 ग्रॅमच याचं प्रमाण आहे. आता तुम्ही मार्केटमधून 1 ग्रॅम आणलं आणि पंपाला टाकलं तर लगेच फवारलं तर असा रिझल्ट त्याचा येत नाही, किंवा ते त्याच्यामध्ये मिक्स होत नाही. याच्यासाठी सॉल्व्हंट गरजेचं असतं. मार्केटमध्ये याच्यासो 1 ग्रॅम 6BA आणि त्याच्यासोबत 100 ml सॉल्व्हंट भेटतं. सॉल्व्हंट नेमकं काय आहे हे देखील तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर शेतकरी बंधूंनो, 100 ml च्या बॉटलमध्ये पोटॅशियम हायड्रोक्लोराईड 0.5%
हे घटक त्या ठिकाणी उपलब्ध, या घटकामध्येच ते मिक्स होतं. ज्यावेळेस तुम्ही ही 100 ml सॉल्वंटची बाटल आणणार आहात, तर त्याच्यामध्ये हे 1 gram 6 Bay आधी टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 200 liter पाण्यामध्ये हे जे सॉल्वंट आणि 6 Bay मिक्स केलेली जी बॉटल आहे ही तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही याची फवारणी करू शकता. आणि हे जे काय 200 liter जे तुमचं मिश्रण तयार होणार आहे, 200 liter पाणी आणि हे 100 ml आपलं मिक्स केलेलं द्रावण, या दोन्हींची मिळून एका एकरमध्ये जे काय 200 liter द्रावण बनणार आहे याची फवारणी आपल्याला एक एकरमध्ये घ्यायची आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, अतिरिक्त वापर करायचा नाही आहे, प्रमाण व्यवस्थित घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही इतर PGR माध्यमात जसं करता की अमिनो ॲसिड वगैरे जर असेल तर 30 ml प्रमाण टाकलं असेल तर 5-10 ml तुम्ही जास्त त्या ठिकाणी टाकता, तर याच्या बाबतीत तसं करायचं नाही. ही काळजी तुम्हाला महत्त्वाची त्या ठिकाणी घ्यायची आहे. कारण की हार्मोन्स हे जर वापर कमी जास्त आपण केला, योग्य वापर नाही केला, तर त्याचा पिकावरती विपरीत परिणाम होत असतो. त्याच्यामुळे कृषी विक्रेत्यांच्या योग्य सल्ल्याच्या मार्फत तुमचं पीक कोणतं आहे, प्रमाण व्यवस्थित त्या ठिकाणी घ्या. सर्वसाधारण जे प्रमाण आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि अनेक शेतकरी बंधू याचा वापर करतात. द्राक्ष असेल, डाळिंब असेल, फळपिकांमध्ये अनेक शेतकरी वापर करतात. त्याचबरोबर भाजीपाला पिकांमध्ये देखील ज्या शेतकऱ्यांना याच्याबद्दलची माहिती आहे ते वापर करतात. तुम्ही देखील याचा वापर करू शकता. योग्य तो वापर, योग्य वेळेस योग्य हार्मोनचा वापर केला तर नक्कीच पिकांमध्ये चांगला फायदा त्या ठिकाणी होत असतो. आणि याची किंमत जर पाहायला गेली तर जवळपास 100 ते 150 रुपयापर्यंतच हे मार्केटमध्ये उपलब्ध होतं. खूप काही याची किंमत नाही आहे, पण कंपनीच्या प्रकारानुसार मार्केटनुसार ह्याची किंमत कमी अधिक असू शकते, पण खूप जास्त किंमत नाही आहे. कमी खर्चामध्ये आणि कमी प्रमाणामध्ये याचा वापर करू शकतो. एका एकरसाठी फक्त 1 gram 6 Bay त्या ठिकाणी लागतं. त्याच्यामुळे याचा देखील तुम्ही वापर पिकामध्ये करू शकता. तर शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.